कारण मला कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच आत्मविश्वास नाही माझ्याकडे फक्त स्पष्टता आहे तुम्हाला नुसताच आत्मविश्वास असला तर तुम्ही आयुष्यातून धडपडत चालाल तर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर पाणी सोडून स्पष्टता आणली पाहिजे तर सद्गुरु तुम्हाला इतका मान मिळतो आणि इतका आदर मिळतो तुम्हाला कधी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स होतो का आता सध्या हो <laughs> हे पहा प्रश्न तुम्हाला सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स गरिबीचा कॉम्प्लेक्स श्रीमंतीचा कॉम्प्लेक्स आहे हा नाही आहे तुम्हाला कॉम्प्लेक्स आहे हीच एक गंभीर समस्या आहे नाही का ज्या कुठल्या प्रकारचा असेल कॉम्प्लेक्सचा मुळात अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी गृहीत धरलं आहे तुमच्या स्वतःबद्दल आणि तुम्ही ते तुमच्या मनात पक्क केलंय इतकं की तुम्ही जिथे कुठे जाता तिथे स्वतःच हस करून घेता मी तसा दिसतो का हॅलो मी तुमच्यासोबत स्वतःच हस करून घेतोय असं वाटतंय का no. <laughs> <laughs> तर कुठलाच कॉम्प्लेक्स नाही कुठल्याही प्रकारचा पण आमचा आत्मविश्वास दररोज खाली होतो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण मला कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच आत्मविश्वास नाही आहे माझ्याकडे फक्त स्पष्टता आहे लोकांना वाटतं की माझ्याकडे ज्ञान आहे नाही माझं डोकं रिकाम आहे म्हणूनच ते जरा भारदस्त दिसावं म्हणून मी पगडी घालतो ते पूर्णपणे रिकाम असतं कायमच पण माझ्याकडे स्पष्टता आहे स्पष्टता म्हणजे काय तुम्ही गोष्टी जशा आहेत तशा पाहता ज्ञान म्हणजे काय तुमच्याकडे हर एक गोष्टीबद्दल आधीच निश्चित केलेली माहिती आहे जर गोष्टी बदलल्या असतील तर तुम्हाला ते आहे तसं दिसणार नाही हे आंधळं असण्यासारखंच आहे लोकांना वाटतं की घुबड आंधळी असतात हे खरं नाही आहे त्यांची दृष्टी तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त संवेदनशील असते पण सूर्यप्रकाशामुळे ते आंधळे होतात कारण तो खूप जास्त असतो त्यांच्यासाठी जेव्हा सूर्य खाली जातो तेव्हा त्याला अगदी स्पष्टपणे दिसतं तो आंधळा आहे म्हणून नाही त्याचे डोळे खूप जास्त संवेदनशील आहेत म्हणून तर हे महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात स्पष्टता आणली पाहिजे ज्ञान नाही कारण ज्ञान म्हणजे तुम्ही गोळा केलेले निष्कर्ष आहेत ज्ञान उपयोगी असतं जेव्हा तुम्ही काहीतरी भौतिक करायचा प्रयत्न करत असता संसारी जगामध्ये पण जीवनासोबत नाही हे खरं आहे का की जे तुम्हाला सर्वस्व वाटत होतं बारा वर्षांचे असताना आज ते खरं नाही हो की नाही तुम्हाला खात्री आहे का की जे काही तुम्हाला आत्ता सर्वस्व वाटतं ते तीन वर्षानंतरही सर्वस्व वाटेल नक्कीच नाही मग तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही चूक आहात हो की नाही तर तुम्हाला माहिती आहे की असंही तुम्ही चूक आहात मग चुकीच्या गोष्टींचा अट्टाहास कशासाठी ठीक आहे आता सध्या आपण चूक आहोत निदान थोडं थोडं जास्त जागरूक राहू जर तुम्हाला ठाऊक असेल की तुम्ही चूक आहात तर तुम्ही काळजीपूर्वक चालाल नाही का पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही अगदी बरोबर आहात मग तुम्ही वेडपट गोष्टी कराल आणि सगळीकडे धडपडत फिराल जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला नीट दिसत नाही आहे तर तुम्ही काळजीपूर्वकपणे चालाल की नाही जर मी तुम्हाला एका अंधाऱ्या खोलीतून चालाल सांगितलं समजा आपण लाईट बंद केले आणि दारं लावून घेतली पूर्ण काळोख आणि मग तुम्हाला चालायला सांगितलं अचानकपणे तुम्ही अत्यंत जागरूक आणि सतर्क व्हाल की नाही तुम्ही कसे चालताय याबद्दल पण जेव्हा लाईट चालू असतात तुम्ही नुसतं अजागरूक होऊन चालता सगळ्यांना धडकत मग जर तुम्ही प्रत्येक क्षणी असं चालायला शिकलात जणू काही काहीच प्रकाश नाही आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टींकडे अगदी काळजीपूर्वक पाहत आहात मग जे तुम्हाला स्पष्टपणे दिसतं त्यातून तुम्ही पुढे जाता जे दिसत नाही तिथे तुम्ही थांबता काही ठिकाणी तुम्ही थोडा धोका करता पण जर तुम्हाला नुसताच आत्मविश्वास असला तर तुम्ही आयुष्यातून धडपडत चालाल आपल्याला माहीत नाही की तुम्ही कुठे जाऊन अडकाल बहुतेक लोक त्यांच्या व्यवसायात कौटुंबिक परिस्थितीत सामाजिक परिस्थितीत अशा प्रकारे अडकलेली असतात की ते सगळे असे बनून गेलेत हो ना मी पाहतोय फक्त मोठी माणसं नाही तरुणसुद्धा असे बनलेत माझ्या आयुष्याच्या शेवटी माझं काय होईल माझ्या आयुष्याच्या शेवटी माझं काय होईल मी आधीच रहस्य उघडं करतो तुम्ही मरणार आहात पण सद्गुरू जर असं झालं तर काय करायचं जर तसं झालं तर काय करायचं त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत असं नाही आहे की तुमच्या आयुष्यात सर्व काही तुम्हाला हवं तसं घडेल गोष्टी घडतील अशा प्रकारे की तुम्हाला आवडणार नाहीत एकदा असं झालं शंकरन पिल्लईला नोकरीवरून काढून टाकलं नुसतं यामुळे की त्यांनी एक प्रश्न विचारला म्हणून स्मोकिंग की नॉन स्मोकिंग इतका साधा प्रश्न विचारल्याबद्दल तुम्हाला नोकरीवरून कसं काढता येईल स्मोकिंग की नॉन स्मोकिंग त्यांनी विचारलं आणि त्याला काढून टाकलं कारण त्याला विचारायचं हे होतं की जाळायचं की पुरायचं तर अनेक वेळा तुम्ही जे करता माझं बरोबर आहे असा विचार करून ते कदाचित त्या परिस्थितीसाठी अर्थही नसेल तर तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तुम्ही समर्पक आहात बरोबर नाही तुम्ही फक्त समर्पक आहात सध्याच्या परिस्थितीशी तुम्ही समर्पक आहात माझं बरोबर आहे माझं बरोबर आहे माझं बरोबर कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास आहे तुम्ही बरोबर आहात याने कोणाला काही फरक पडत नाही सगळे मूर्ख ज्यांना वाटतं की ते बरोबर आहेत कोणालाच त्यांचं ऐकावं असं वाटत नाही कोणाला त्यांच्या आसपास असावं असं वाटत नाही ज्या लोकांना वाटतं माझं बरोबर आहे तुम्हाला त्यांच्या आसपास राहावं असं वाटतं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याच्याशी समर्पक आहात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समर्पक बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर पाणी सोडून स्पष्टता आणली पाहिजे स्पष्टता विकसित करण्यासाठी अनेक पद्धती आहेत पहा तुमचे मसल वाढवण्यासाठी पद्धती आहेत नाही का त्याचप्रमाणे स्पष्टता वाढवण्यासाठी अनेक पद्धती आहेत दुर्दैवाने आपली शिक्षण प्रणाली स्पष्टता था बोथट करत चालली कितीतरी प्रकारे विद्यापीठातल्या काही अभ्यासातून असं दिसतं की जर एखादं मूल बालवाडीपासून वीस वर्षांच्या शिक्षणातून गेलं माफ करा मी एका शैक्षणिक संस्थेत हे बोलतोय वीस वर्षांचं शिक्षण आणि समजा पी एच डी घेऊन ते बाहेर येतं ते म्हणतायत त्यांच्या बुद्धिमत्तेचा सत्तर टक्के भाग पूर्णपणे नष्ट होतो सो म्हणजे तुमच्याकडे एक विद्वान मूर्ख आहे काय करणार तुम्ही हे घेऊन ठीक आहे तुम्ही लोकांची वाहवा मिळवू शकता माहिती फेकून पण लोकांची वाहवा मिळवण्याचा हा संपूर्ण खेळ ही माहिती फेकून ती माहिती फेकून हे सगळं संपणार आहे कारण ती गुगलची बाई या सगळ्या मूर्खांपेक्षा पुढे आहे बरं का ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे मी असंच कुठेतरी प्रवास करताना समजा मी अमेरिका किंवा आफ्रिका किंवा कुठेतरी विमानाने चाललो आहे मी नुसतं विचारतो बरं का इंटेबीमधलं सकाळचं तापमान काय आहे मी तिथे उतरतोय डोळ्याची पापणी लवण्याआधी दोन सेकंदात ती सांगते चौदा डिग्री सेंटीग्रेड आहे आणि दुपारपर्यंत ते अठरा दुपार डिग्री सेंटीग्रेड आहे पुन्हा संध्याकाळपर्यंत ते बारा डिग्री सेंटीग्रेड आहे कोण हे कधी सांगू शकलं आहे हॅलो तिचं तंतोतंत बरोबर येणार नाही कदाचित पण जवळपास बरोबर येतं तर जे लोक डोक्यावर माहितीचं गाठोडं घेऊन फिरतात आणि स्वतःला श्रेष्ठ समजतात तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की या देशामध्ये आणि जगात सगळीकडे गेल्या पिढीत नाही पण त्या आधीच्या पिढीत ज्या कुणाला पुस्तक वाचता यायचं त्याच्याकडे देवासारखं पाहिलं जायचं कारण बाकी सगळे अशिक्षित होते आणि लोकांचं उत्तम प्रकारे चालून गेलं केवळ त्यांना गीता किंवा बायबल वाचता येतं म्हणून ते समृद्ध झाले फक्त त्यांना वाचता येतं म्हणून पण एकदा का सगळ्यांना वाचता यायला लागल्यावर आपण त्या लोकांना पूर्णपणे दुर्लक्ष करतोय हो की नाही हॅलो तर जे लोक माहिती गोळा करून स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत ते सगळे कुठेच उरणार नाही आहेत पुढच्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात एकदा का आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सर्वत्र पसरलं मग माहितीला काही अर्थच उरणार नाही कारण ती सर्वत्र उपलब्ध असेल तोपर्यंत तुम्ही माहितीच्या पलीकडचं काहीतरी करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे म्हणूनच मी तुमच्याबरोबर आहे